आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न आहे माहिती आहे मला, तुम्हाला कोणी बंद करून ठेवायला सांगितले की माझ्या बोलायची वाट बघताय? नागड्या नाचाकडे दुर्लक्ष करायचं हे मला मान्य नाही आहे. मागणी एवढीशीच आहे की बाई नागडं नाचू नको, तुला काय ऍक्टिंग करायची ती कर. म्हटलंय की घेरण्याचा प्रयत्न केला जातो, नेमकं तुम्हाला कोण घेरते? बघा ना तुम्ही, तुम्हीच रोज चालवताय बातम्या, तुम्हीच रोज बातम्या चालवताय की यांना मदत झाली नाही, त्यांना मदत. अरे मला जितकं होईल ना तितकं सगळं मी, मला जितकं जमेल तितकं मी करते. आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न आहे माहिती आहे मला, तुम्हाला कोणी बंद करून ठेवायला सांगितले की माझ्या बोलायची वाट बघताय? मी करतेच आहे, पण महाराष्ट्रामध्ये इतर अनेक प्रश्न आहे म्हणून नागड्या नाचाकडे दुर्लक्ष करायचं हे मला मान्य नाही आहे. तुम्हाला दिसतंय, तुम्ही बोला ना, तुम्हाला कोणी थांबवलंय? तुमचे कोणी हात बांधले? तुमचं कोणी तोंड बंद केलंय? मला जे दिसतंय, मला जे पटतंय ते मी करते, तुम्हाला दिसलं तुम्ही बोला. नाही मला रोष कणाचा, रोज माझ्या नावाने ज्या पद्धतीने खिरापत वाटली जातीये तेच मी बघतीये आणि तुम्हीही बघताय आणि तुमच्याही पेक्षा जास्त महाराष्ट्र बघतो. प्रसिद्धीसाठी चित्रा वाग करते, अरे काय बोलताय तुम्ही, मला क्यू करावीशी वाटते. हा काय राजकारणाचा विषय आहे का? हा समाज स्वास्थ्याचा विषय आहे. आणि कुठली, तुम्ही सगळेजण इथे उभे आहात, घरी जाऊन विचारा किंवा तुम्ही तुमच्या मनाला विचारा तुम्हाला हे मान्य आहे का, हे तुम्ही स्वतःला विचारा. मागणी एवढीशीच आहे की बाई नागडं नाचू नको, तुला काय ऍक्टिंग करायची ती कर, तुला काय नाचायचं ते नाच, तुझ्या कुठल्या पिक्चरमध्ये काय करते ते, पण तू रस्त्यावरती नको ना नाचू. आता याच्यामध्ये चुकीचं काय आहे?